लोक टीका करतायत, वर्तमानपत्र बातम्या येत आहेत आणि पालकमंत्र्या नावाने आरोप होत आहेत. पालकमंत्र्याचं शहराकडे लक्ष नाही, पैसे मंजूर आहेत, शासनाने दिलेले आणि आपली कामच होत नाही. बंधुभगिनी, आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पालकमंत्र्याचं शहराकडे लक्ष नाही आणि त्यामध्ये 100 कोटी रस्त्याच आणि या अर्थाने कचऱ्याचा विषय दिलेला आहे आणि पालकमंत्र्यावर त्यांनी आरोप केले. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. आता मी मंत्री झालो 2 जुलै 2023 ला, पालकमंत्री झालो 7 ऑक्टोबर 2023 ला. 7 ऑक्टोबर 7 नोव्हेंबर 1 महिना, 7 नोव्हेंबर 7 डिसेंबर 2 महिने आणि आज किती 16, 2 महिने आणि 9 दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन. 2 महिने 9 दिवस. आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण? आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरबार घेतो. कोल्हापूर शहरातले शेकडो लोक, त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील, त्यांच्या शहर अभियंत्याकडे काम असेल, व्यक्तिगत त्यांचे ईडीडीपीकडे काम असतील, या आयुक्तांनी दोन्ही आपले ऍडिशनल आयुक्त हजर असतात, तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो 2 महिने 7 दिवसात. त्यानंतर जे 40-50 कोटी अजितदादा पवारांनी वित्तमंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे दिले होते, त्यातले 10 कोटी अर्थसंकल्पित झाले होते. मी परवाच्या पौर्णिमेला 40 कोटीची दादाची तरतूद केली आणि 40 कोटी आणि थेट पाईपलाईन योगायला असता की मी पालकमंत्री झाल्यावर ते पाणी यावं आणि मला वाटते ते माझा पायगुण असं म्हणणार नाही, परंतु हो आता काय आता मी पालकमंत्री असताना पाणी आलं, त्यामुळे हे शुभ आणि लक्षण आहे असं पालक काय हरकत नाही. म्हणजे आता त्यावेळेला मी ज्यावेळी महानगरपालिकेत बैठक घेतली होती आढावा, त्यावेळा मी स्पष्टपणे आयुक्तांना सांगितलं होतं. आता आयुक्तांना आयुक्त झाल्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती आहे, तर आता कलेक्टर काय ते पुन्हा होणार नाही, तर 4-5 वर्ष सुदृढ होते. आता याच्यामध्ये 100 कोटीचं केंद्र रस्ता झालेलं आहे, काय काम चाललं नाही आणि आज त्याचं कमिशन यायचं आहे म्हणून थांबलंय अशी बातमी माझ्या लावर आहे. 800 होऊ नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे बुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्टर तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं हा झूट प्रकल्प, त्याची सुद्धा काहीतरी टेंडर झाले, अजून वर्ग वाढत दिले नाही. मॅडम तुम्हाला 4 जण मी पुरवतो काही साहेब, कुठे काय काम चालू झालं? हे पद्धत बरोबर नाही ना, हे ताबड तुम्ही 4 दिवसाच्या 8 दिवस आज काम चालू झालं पाहिजे, नाही तर 800 बदला तुला पिकाचा आहे, तुला तुझ्या नगरपालिकेचा नाही, जरा मीच गाठायचं बरोबर नाही ना. हे लोक टीका करतायत, वर्तमानपत्र बातम्या येत आहेत आणि पालकमंत्र्या नावाने आरोप होत आहेत, का ना संबंध ना आमचा संबंध ना काय पाण्या, तर तुम्ही सडव असू नका पाण्याला आलाय म्हणून. तर माझं म्हणणं काय की ही कामं पैसे मजूर आहेत, शासनाने दिलेले आणि आपली कामच होत नाही. म्हणजे लोकांनी किती दिवस आता मला अण्णा बराले म्हणाला साहेब ऑर्थोपेडिकचे 2 दवाखाने काढा कॅन्सर सेंटर, म्हटलं का रे हाडावची खिडकी व्हायला आता येत आहे म्हणाला, म्हणजे हे जो बरोबर नाही ना. तर माझं म्हणत आहे मी आयुक्त म्हणतात हे जे पेंडिंग प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता थेट पाहिजे की रोज पाणी बंद पाणी चालू किती लोकांनी सहनशक्ती करायची, ही काय वाढगड आहे. तुम्हाला मदत म्हणजे टेक्निकल टीमची मदत घ्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काय जर पाणी रिफिल झालं पाहिजे, प्यायला पाणी जर मिळालं नसतं काय एखादा तर नागरिक चांगलं कसं म्हणतील आम्हाला. शासनाला सुद्धा बदनामी झाली म्हणते. या तिन्ही गोष्टीत मॅडमनी गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बाकीचे राहिलेले तिन्ही एसटीपी प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल असं आश्वासन देतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.